नमस्ते, हे लॅक्टोमीटर आहे. यानी आपण जे दूध घेतो त्या दूध किती पाणी किती असं समजू शकते. उदाहरणार्थ इथे 0 ते 40 खाली खूण केल्या आहेत आणि याच्यामागे 0 पाव अर्धा आणि पाऊण पाणी आहे असं कळते. आता आपण हे पाण्यात टाकून बघूया. हे पाण्यामध्ये टाकलं तर हे पाण्यामध्ये किती जातात खालीपर्यंत? तर त्याची जी वरची पाणी वरची लेवल आहे म्हणजे हे पूर्ण बुडतं पाण्याचं इथपर्यंत रुपतं. आता मी तुम्हाला दुधामध्ये किती बुडतं ते दाखवतो. आता हे दुधामध्ये टाकतो. तर हे दुधामध्ये आता हे जे बुडलेलं आहे याच्यामध्ये या लॅक्टोमीटरच्या निशोबाने याच्यामध्ये हो 1 पाव पाणी आहे. लॅक्टोमीटरच्या हिशोबाने हे आम्ही विकत आणलेल्या दुधामध्ये 1 पाव पाणी आहे. कारण हे नाहीतर एवढंच बुडायला पाहिजे. आणि हे मी विरारला आम्ही जे दूध घेतो ना तर त्याच्यामध्ये हे पूर्ण दुधाचं वर राहते आणि याच्यामध्ये 1 पाव पाणी असं हे सांगतं. आता आम्ही हे अर्धं दूध आणि हे अर्धं पाणी असं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये लॅक्टोमीटर जाते का बघूया. टाकलं